नमस्कार मंडळी, काय मजेत ना? चेहरा उतरलेला दिसतोय. अच्छा, माझी सगळ्यात वाईट गुंतवणूक सांगणार आहे पण त्याच्याबद्दल बोलायच्या आधी आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. गोष्ट आहे राकेश झुंझुनवाल्यांची. कोण? अहो, राकेश झुंझुनवाला हे 21,000 करोड रुपयांचे मालक आहेत. खूप मोठे इन्व्हेस्टर आहेत. पण जेव्हा त्यांचं 62व्या वर्षी निधन झालं, त्याच्या जस्ट आधी त्यांचा एक इंटरव्ह्यू घेतला होता आणि त्यांना विचारलं होतं की तुमच्या मते तुमची सर्वात वाईट गुंतवणूक कोणती, आणि त्याच्यावर ते काय म्हणाले होते ऐक बघायचं आहे. हे बघा, ते म्हणले होते की माय वर्स्ट इन्व्हेस्टमेंट हॅज बीन माय हेल्थ. आय वुड एनकरेज एव्हरीबडी टू डू दॅट. ही हॅज ऑल द रिचेस इन द वर्ल्ड बट ही ॲडवायसेस अदर्स टू इन्व्हेस्ट द मोस्ट इन हेल्थ. आता जर तुम्ही बघितलं असेल तर आज जेव्हा ते या जगात नाहीत, पण जेव्हा ते 21,000 करोड त्यांनी कमवले, त्याचा उपभोग आज कोण घेते? तर त्याचा उपभोग आज घेत आहेत त्यांचा मुलगा, कदाचित त्यांची मुलगी, त्यांचे जावई सुना. पण जेव्हा त्यांनाही वाटलं की मी तब्येतीकडे जास्ती लक्ष द्यायला पाहिजे होतं, तेव्हा तुम्हालाही कदाचित आज वाटलं असेल की मी आज तब्येतीकडे लक्ष देतोय का नाही. तुम्ही कदाचित हे खूप ठिकाणी ऐकलं असेल की बीपी म्हणा, डायबिटीज म्हणा, हार्ट अटॅक्स म्हणा, जे कोणी एके काळी वयाच्या 60व्या किंवा 70व्या वर्षी त्याच्याबद्दल बोललं जात असत, तर ते आज वयाच्या 40व्या, 30व्या किंवा कदाचित 20व्या वर्षातही बऱ्याच लोकांना होत आहे. पण मग त्याची काय कारणं असतील? तर कारणं भरपूर असू शकतील. कारण असू शकते चांगला आहार नसणं, जाडी असणं, हायपर टेन्शन असणं, किंवा चांगल्या सवयी नसणं, व्यसनं असणं. या सगळ्या गोष्टींमुळे वाढतो तो म्हणजे ताण. तो असू शकतो शारीरिक ताण किंवा मानसिक ताण. पण या सगळ्यावरती मात मिळवण्यासाठी काही ना काहीतरी केलं पाहिजे, काही पावलं उचलली पाहिजेत. ती पावलं काय असू शकतात याबद्दलही बोलणार आहे. पण त्याच्या आधी मी जसं राकेश झुंझुनवाल्यांबद्दल बोलले, मी एक सर्वसामान्य माणसांबद्दल बोलले, तसं मी माझ्याबद्दलही थोडंसं आज तुम्हाला सांगू इच्छिते. काही वर्षांपूर्वी मला स्किनच्या आजाराचा त्रास झाला होता, म्हणजे स्किनवरती रॅशेस उठले होते. आणि अनफॉर्च्युनेटली काही प्रमाणात आजही माझ्या स्किनवरती रॅशेस आहेत. जेव्हा मी डॉक्टरकडे गेले आणि त्यांना विचारलं की ह्याच्यावरती काय, म्हणजे हे कशामुळे झालं आणि ह्याच्यावरती काही उपाय आहे का, त्याच्यासाठी अर्थात डॉक्टरांनी काही औषधं तर दिलीच, पण त्यांनी औषधांनी बरं वाटेल ह्याच्यात दुमत नाही, पण सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामागचं कारण म्हणजे स्ट्रेस. आणि स्ट्रेस कमी झाला तरच ओव्हरऑल तुला बरं वाटेल. हे झालं फक्त रॅशेसबद्दल. पण एवढा एकच माझ्या तब्येतीची तक्रार आहे का? तर अनफॉर्च्युनेटली नाही. मी जी टी व्ही बघता बघता पण कधी झोपून जायचे, मी जी 10च्या ठोक्याला आरामात झोपू शकायचे, अशी मी काही वर्षांपूर्वी आणि कधी कधी आजही रात्री 12, 1, 2 पर्यंत झोप येत नाही. आता तुम्ही म्हणाल रचनाला कसलं आलंय टेन्शन, रचनाला कसलं आलंय स्ट्रेस, काय मस्त चॅनल विनल चालू आहे. तर असं नाही आहे, मलाही माझे काही स्ट्रेस असू शकतात ना. कदाचित यूट्यूब चॅनल, इंग्लिश चॅनलवरती काय व्हिडिओज आहेत, काय नाही आहेत, मराठीवरचे काय आहेत, अनेक मीटिंग्स असतात, अनेक ठिकाणी लेक्चर्स असतात, खूप प्रवास असतो, ऑफिसमध्ये भरपूर लोक असतात, अनेक गोष्टी असतात ज्याची मॅनेजमेंट मलाही करायला लागते, आणि त्याचा कळत ना कळत माझ्या शरीरावरती सुद्धा परिणाम होत असतो. मग या सगळ्यावरती मात करण्यासाठी मी काही पावलं उचलली का? कारण असं म्हणतात ना, लोकांसंगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण. तर असं नाही आहे, मी पण काही ना काहीतरी माझ्या स्वतःसाठी पावलं उचलली. त्यातलं पहिलं पाऊल दोन गोष्टींच्या दृष्टिकोनातून उचललं गेलं पाहिजे. एक म्हणजे चांगला आहार आणि एक म्हणजे चांगला विहार. कारण जीवन तर बदलता येत नाही, जीवनशैली बदलायला लागते. चांगला आहार काय केला? तर मी एक सोपं म्हणजे 21 डेज नो शुगर चॅलेंज केला. कदाचित जर तुम्ही इंस्टाग्रामवर मला फॉलो करत असाल तर तुम्ही बघितलं पण असेल की मी जी अगदी खडी चम्मच चहा, खडी चम्मच साखर पिणारी चहा, म्हणजे कसं की कमीत कमी 1-2 चमचे साखर तरी पाहिजेच एवढीशा चहासाठी, अशी मस्त गोड चहा पिणारी मी, गोड मिटुक्क कॉफी पिणारी मी जवळजवळ गेले 2 किंवा 3 महिने प्रयत्न करून 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 आता न साखर असलेला किंवा बिनसाखरेचा चहा आणि बिनसाखरेची कॉफी प्यायला शिकली मी. हे माझं एक पहिलं पाऊल आहे चांगल्या आहाराबद्दलचं. पण चांगला विहार म्हणजे चांगलं लाईफस्टाईल कशी आपण करू शकतो ह्याच्याबद्दलही मी जरा विचार केला. पण त्याच्या आधी चांगली लाईफस्टाईल म्हणजे काय? तर चांगलं घड्याळ असणं, चांगला गॉगल असणं, चांगले कपडे असणं, भारी भारी ठिकाणी फिरायला जाणं, जे आपण इंस्टाग्रामवर बघतो, तो चांगला विहार नव्हे, ती चांगली लाईफस्टाईल नव्हे, ती त्याची व्याख्या नसू शकते. मला फ्रेश वाटणं, मला हेल्दी वाटणं, मला जे करायचं आहे ते मी करू शकणं. आता चांगलं मला करायचं आहे ते करू शकणं म्हणजे काय? काही लोकांसाठी 21 किलोमीटरचे मॅरेथॉन पळणं हे त्यांच्यासाठी ती गोष्ट असू शकते. काही जणांना सिंहगड चढायचं आहे ही असू शकते. काही जणांना गुडघड
गुडघाने, गुडघा आपण कायम इथं म्हणायची सवय लागलेली असते, पण डोकं गुडघ्याला टेकवता येणे ही पण मला एक करायला वाटू, ही माझी एक इच्छा असू शकते. खालती जमिनीवरती 20 मिनिटं मांडी घालून येऊ शकणं ही पण काही लोकांची इच्छा असू शकते. हे सगळं करता येणं म्हणजे सुद्धा एक चांगली जीवनशैली नसू शकते का? तर नक्कीच असू शकते. मग ही जीवनशैली जर मला सुधारायची असेल तर त्याच्यासाठी काय करता येऊ शकतं, त्याच्यासाठी काही उपाय आहे का? तर उपाय आहे, तुम्ही स्वतःसुद्धा काही ना काही प्रकारचा व्यायाम करायला सुरुवात करा. ही माझ्याकडनं एक विनंती. मी सुद्धा हळूहळू व्यायाम करायला शिकलेली आहे. व्यायाम कुठल्याही प्रकारचा असू शकतो, चालणं असू शकतं. कारण मी आता तुम्हाला लक्षात आलीच असेल की माझी जीवनातली सगळ्यात वाईट गुंतवणूक काय आहे, तुम्हाला आता कळालं असेलच. माझीसुद्धा हेल्थकडे मी फार आजपर्यंत लक्ष दिलेलं नाही, पण गेल्या 1-2 वर्षांपासून मी हा माझ्यामध्ये बदल आणायला सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला अगदी फक्त रोज 10-15 मिनिटं चालण्यापासून सुरुवात केली, जी आता 1 तासपर्यंतसुद्धा मी चालू शकते. किंवा वेगळाही प्रकारचा व्यायाम असू शकतो. काही जणांना जिमला जाऊन व्यायाम करावा असा आवडत असेल, काही जणांना पळण्यात आनंद मिळतो, काही जणांना योगामध्ये आनंद मिळतो. सो ज्यांना योगामध्ये आनंद मिळेल असं वाटत असेल, पण योगा कसं करायचा, काय करायचं ह्याची जर माहीत नसेल, तर त्यासाठी माझा भाऊ राजेश आणि प्रीती, जी सर्टिफाईड अष्टांग विन्यासा योगा प्रॅक्टिशनर आणि शिक्षिका आहे, हे दोघं घेऊन येत आहेत योग प्रारंभ. योग प्रारंभ हा 180 दिवसांचा प्रवास असणार आहे, ज्याच्यात तुम्हाला तुमची लाईफस्टाईल अपग्रेड करायला मदत होईल, अर्थात तुम्हाला तुमची जीवनशैली उंचवायला मदत होणार आहे. म्हणतात ना, हेल्दी माइंड नीड्स अ हेल्दी बॉडी. जर सुडौल आणि चांगलं शरीर असेल, ताकदवान शरीर असेल, तरच तुमचं मनसुद्धा ताकदवान असेल. आणि हे जर तुम्हाला करायचं असेल, जर तुम्हाला या योग प्रारंभाचा एक भाग व्हायचा असेल, तर तुम्ही कसं करू शकणार आहात, तर त्याच्यासाठी या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा योग प्रारंभ सीझन 3 सुरू होणार आहे 21 जूनला, अर्थात वर्ल्ड योगा डेला. पण त्याचं रजिस्ट्रेशन वगैरे कुठं करायचं आहे का? तर कुठेच रजिस्ट्रेशन असंच नाही, फक्त त्यांच्या चॅनलवरती जायचं. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. त्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकन प्रेस करायचं, म्हणजे जेव्हा ते व्हिडिओ अपलोड करतील तेव्हा तुम्हालाही त्याचं एक नोटिफिकेशन मिळेल. ही पहिली गोष्ट, ओके, त्यांच्या यूट्यूब चॅनलवरतीच असणार आहे. नंबर 2, ह्याच्यासाठी काही पैसे आहेत का? अजिबात नाही, हे 100% फुकट आहे. ओके, फुकट ते पौष्टिक आपण म्हणतोच, पण यावेळेला तर नुसतं पौष्टिक नसून शरीरालासुद्धा चांगलं असणार आहे, मनालासुद्धा चांगलं असणार आहे. आणि नंबर 3, तुम्हाला प्रश्न पडला असेल, मी आता म्हणले सीझन 3, तर मग मी तर सीझन 1 आणि 2 केलाच नाही, तर काय? तर सीझन 3चा सीझन 1 आणि 2शी काडी मात्र संबंध नाही. सीझन 3 हा नवोदितांसाठी, अर्थात बिगिनर्ससाठी सायंटिफिकली डिझाईन केलेला कोर्स आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा हेतू एकच आहे की ज्यांना काहीतरी आपल्याला चांगलं शरीर हवं, चांगलं मन हवं, ह्याच्यासाठी जर एक पहिलं पाऊल उचलायचं असेल, तर अशा लोकांसाठी योग प्रारंभ 3 सीझन 3 हा सुरू करण्यात आलेला आहे. आणि तुम्हाला जर या गुंतवणुकीचं महत्त्व पटलं असेल तर सीझन 3 पूर्ण करायला विसरू नका. सगळ्यात जास्ती रिटर्न्स तुम्हाला तुमची तब्येत देईल ह्याची जर तुम्हाला खात्री हवी असेल, तर चांगल्या पद्धतीने एक पॉझिटिव्ह माइंडसेटनी हा एक प्रयत्न तर नक्की करून बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा उपक्रम पोचवा. ही माझ्याकडनं एक नम्र विनंती. का? कारण चॅनल माझा नाही, आपला आहे.